हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनि इति नामिने। नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा माधवा कुंज बिहारी, जय राधा माधवा कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवन धारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवन धारी, यशोदा नंदन भज जन रंजन, यमुना तीर चारि, जय राधा माधवा कुंज बिहारी, जय राधा माधवा कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। तर काल आपण पाहिला होता 10वा अध्याय, 10व्या अध्यायाचं नाव काय होतं? विभूती योग। तर विभूती योग मध्ये आपण काय बघितलं होतं? तर हे आपल्याला स्लाइड मध्ये दिसतं की नाही, की 8वा 9वा 10वा आणि 11वा, तर ह्यांना आपण काय म्हटलं होतं की चतुश्लोकी गीता। म्हणजे काय? तर हे 4 श्लोक पूर्ण गीतेचं सार आहेत। जसं की आपण पाहिलं होतं की आपण म्हणलेलो की 2वा अध्याय हा भगवद्गीतेचा पूर्ण सार आहे। तसंच म्हणजे इन शॉर्ट समरी, श्री कृष्णांना काय सांगायचं हे आपण जर म्हणायचं असेल, आपल्याला कोणाला सांगायचं असेल, तर आपण काय सांगायचं? चतुर्श्लोकी गीत, म्हणजे ह्यामध्ये सर्व काही आहे। तर आपण आता एक एक श्लोक वाचूया। अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः। तर ह्याचा अर्थ आपण पाहूया। काय दिले आहे 10.8चा अर्थ? मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे। सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते। जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात। म्हणजेच काय श्रीकृष्ण म्हणत आहेत की श्रीकृष्ण आहे त्यांनीच सर्व मिळत। म्हणजे आपण 5व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात पाहिलं होतं की नाही, सर्व लोक महेश्वर, म्हणजे श्रीकृष्ण आहेत त्यांनी सर्वांची उत्पत्ती केलेली आहे। श्रीकृष्ण हे सर्वांचे ईश्वर आहेत, फक्त आपले नाही तर देवी देवता सुद्धा श्रीकृष्णांची सेवा करत असतात, भक्ती सेवा। हे आपण पाहिलं होतं। परत पुढे काय, पुढचा श्लोक कोणताय बरं? मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च। माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो। म्हणजे पहा, ज्याला हे माहिती आहे की श्रीकृष्ण हे सर्व लोक महेश्वरम आहेत, श्रीकृष्ण हे आपले सुहृद आहेत, हे आपण 5व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं की नाही, तर तो नेहमी शांती प्राप्त करतो। म्हणजेच काय, तर त्याला कुठल्याच गोष्टीचं दुःख होत नाही, त्याला किती पण संकट आलं तरी त्याला भीती वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे की 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही। हे आपण पाहिलं होतं की नाही? आता मग श्रीकृष्ण काय म्हणतात की जो माझ्याच नेहमी स्मरण करतो, जो माझा नामजप करतो, जो माझी भक्ती सेवा करतो, तो नेहमी माझ्यामध्येच आनंदित राहत असतो आणि त्याला माझी सेवा केल्यामुळेच खूप आनंद होतो, असं श्रीकृष्ण म्हणत आहेत। पुढचा आपण श्लोक बघूया, 10वा। प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोचतील। आणि मग आपण पाहिलं होतं की नाही, सॉरी सॉरी सॉरी, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते।
श्री कृष्ण काय म्हणतात की जो कोण श्रीकृष्णांची प्रेमा भक्ती करेल, म्हणजे प्रेमाने श्रीकृष्णांची जो कोण भक्ती करेल, प्रेमाने आपण श्रीकृष्णांना पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे एखादं तुळशीचं पान किंवा एखादं पान, एखादं फूल, जसं की प्राजक्ताचं फूल, त्यानंतर नुसतं पाणी किंवा पाण्यामध्ये तुळशी पत्र अर्पण करून श्रीकृष्णांना जर आपण प्रेमाने अर्पण केलं, किंवा एखादं कोणतंही फळ आपण श्रीकृष्णांना अर्पण केलं, तर श्रीकृष्ण ते प्रेमाने स्वीकारतात आपल्याकडून. तसंच आपण श्रीकृष्ण काय म्हणतात की जे कोण माझी प्रेमाने भक्ती करत असतात, भक्ती सेवा करत असतात, तर ते नक्कीच श्रीकृष्णांच्या गोलोक वृंदावनमध्ये पोहोचणार, असं श्रीकृष्ण काय सांगत आहे त्या श्लोकामध्ये, की जे कोण माझी प्रेम भक्ती करतील, जे कोण माझी भक्ती सेवा करतील, ते गोलोक वृंदावनमध्ये मी त्यांना घेऊन जाणार, असं श्रीकृष्ण सांगतात. आता आपण 11वा श्लोक होऊया. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्याचा अर्थ आपण वाचूया आता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने त्यांच्या अज्ञानजन्य अंधकाराचा नाश करतो. मग काल आपण पाहिलं होतं की नाही की आपल्याला खूप गोष्टींचं ज्ञान नसतं, म्हणून तर आपण स्कूलमध्ये जातो, आणि मग जसं आपल्या आई बाबांना सगळं माहित असतं, तसं आपण ज्ञान घेण्याचा, म्हणजे नॉलेज घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करत असतो की नाही. मग तसं श्रीकृष्ण काय म्हणतात, जर माझी कोणी भक्तिसेवा केली, मग श्रीकृष्ण पण त्यांच्याकडे असलेलं सगळं ज्ञान आपल्याला देतात. म्हणजे जर आपण स्कूलमध्ये सिन्सिअर असलो, किंवा जर आपण टीचर्सचा होमवर्क दिलेला कम्प्लीट करत असतो, मग आपला डाऊट असेल कुठला, तर टीचर कसं आनंदाने आपल्याला डाऊट सांगतात, किंवा कधी कधी टीचर स्वतःहून पण आपल्याला नाही नाही हे तू अभ्यास चांगला करतोस म्हणून मी तुला सांगते की तू असं नाही असं करायला पाहिजेस. मग तसंच श्रीकृष्णांची जर आपण भक्तिसेवा केली की नाही, मग श्रीकृष्ण पण आपल्यावर प्रसन्न होतात, आणि त्यांच्याकडे जे काही सगळं ज्ञान आहे ना ते सगळं त्याला देतात, असं श्रीकृष्ण आपल्याला 11व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज आपण सुरू करूया आपला आजच्या अध्यायाला. काल आपण पंचतत्व मंत्र पाहिला होता की नाही, आपण काल पाहिलं होतं की आपण पंचतत्व मंत्र का म्हणायला पाहिजे, मग तो कोणता मंत्र आहे ते आपण बघितलं होतं की नाही. जसं आपण दुसऱ्या तिसऱ्या अध्यायापासून बघत आलोय की श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जे मध्ये इथे दिसत आहेत ना, इथे हे जे चैतन्य महाप्रभू आहेत, हे नित्यानंद प्रभू, हे गदाधर पंडित, त्यानंतर हे श्रीवास ठाकूर आहेत, आणि हे अद्वैत आचार्य आहेत. मग हे सगळे कोण आहेत, ते का आहेत, आणि त्यांचा प्रणाम म्हणूनच आपण त्यांचा प्रणाम मंत्र म्हणून त्यानंतर आपण जप का करायला पाहिजे, हे आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायापासून आतापर्यंत म्हणत आलो आहोत. आणि आपण का हे का केलं, तर हे आपण या सर्व अध्यायांमध्ये तिसऱ्या अध्यायापासून ते आपण शिकत आलो आहोत की नाही. मग तुम्ही त्याची रेकॉर्डिंग्स ऐका, जर तुम्ही हा क्लास जॉईन केला नसेल तर त्याच्या रेकॉर्डिंग्स मध्ये सगळं तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आज आपण विश्वरूप संदर्शन योग, म्हणजे विराट रूप, म्हणजे श्रीकृष्ण आहेत ना, त्यांचं हे बघा काही त्या चित्रात दिसतंय असं मोठं विराट रूप. आतापर्यंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला कसं त्यांच्यासारखे दोन हात दोन पाय असलेलं रूप, म्हणजे श्यामसुंदर रूप दाखवलं होतं की नाही, मग आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांचं विराट रूप, म्हणजे ते म्हणतात की नाही सगळे माझ्यातच आहे आणि मी सर्वांच्यात आहे, मग ते मोठं विराट रूप श्रीकृष्ण आता अर्जुनाला दाखवणार आहेत. म्हणून ह्या अध्यायाला काय म्हणतात, विराट रूप दर्शन. ठीक आहे. ओके. आता आपण पुढे बघू. हे पुरुषोत्तम, हे परात्पर परमेश्वर, मी तुला तुझ्या आधी वर्णन केलेल्या तुझ्या रूपात जरी तुला पाहत असलो तरी तू या दृश्यमान जगात कसा प्रवेश केलास हे पाहण्याची मला इच्छा आहे. मला तू त्या रूपात पाहायची आहे, मला तुला त्या रूपात पाहायचे आहे, असं तू म्हणत आहे. म्हणजे कुठला श्लोक आहे, तर तिसरा श्लोक आहे. एवम एतद्यथार्थम एवम एतद् यथा अर्थ त्वम आत्मानं परमेश्वरः द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वर्यं पुरुषोत्तमम. मग श्रीकृष्ण काय म्हणतात की श्रीकृष्णाने त्यांच्या विभूती सांगितल्या की नाही कालच्या अध्यायामध्ये पाहिलं की देवतांमध्ये श्रीकृष्ण इंद्र आहेत, परत मुनी ऋषींमध्ये व्यास आहेत, परत आपण पाहिलं होतं की पाण्याची चव श्रीकृष्ण आहेत, सूर्याचा चंद्राचा प्रकाश श्रीकृष्ण आहेत, बलवानांचं बल श्रीकृष्ण आहेत, हे आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं ना. मग आता अर्जुन त्यांना काय म्हणत आहे की तुम्ही हे सर्व सांगितलं, मग मला आधी वाटत होतं की तुम्ही तर साधारण मनुष्य आहे, पण आता मला तुमची विराट रूप, म्हणजे तुम्ही हे सर्व आहात हे मला कळले, मग मला तुमची ना विराट रूप जे आहे की नाही ते पाहायची मला इच्छा आहे, असं श्रीकृष्ण म्हणत आहे त्यांना. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. अर्जुनने भगवान श्रीकृष्णाला विराट रूप का विचारले, तुला कृष्ण त्याला श्रीकृष्णावर शंका होती, तो स्वतःला खास मानत असे, लोकांच्या खात्रीसाठी कोणी विचार करेल,
कृष्ण एक साधा माणूस आहे. स्लाइड नॉट वर्किंग, ठीक आहे आपण इथेच बघूया असंच. अर्जुनने भगवान श्री कृष्णाला विराट रूप का विचारले? त्याला कृष्णावर शंका होती का? तर नाही, तो स्वतःला खास मानत होता. नाही, श्रीकृष्णांचा सर्वात मोठा भक्त तर अर्जुन होते, मग त्याला तर कृष्णांवर शंकाच नव्हती. पण आजकाल आपण पाहतो की नाही, की खूप लोकांना वाटत असतं की श्रीकृष्ण कोणच नाही आहेत, मग त्यांचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी म्हणून अर्जुनाने ते विचारले होते. ते स्वतःला खास मानत नव्हतो अर्जुन, तर तो आपल्यासाठी म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट करतो म्हणून, तो आपल्याला आपल्याला समजण्यासाठी म्हणून अर्जुनाने हे डाऊट विचारलेत. कारण स्वतः श्री कृष्णाने सांगितलं तर आपल्याला पटेल की नाही, अर्जुनाने सांगितलं तर काय म्हणणार, नाही तो भक्त होता, मग भक्त तसाच असेल, मग भक्त श्री कृष्णांकडे पार्शियल असतो. पण जर स्वतः श्री कृष्ण सांगत असतील तर आपला विश्वास बसणार की नाही, म्हणून अर्जुनाने श्री कृष्णांना विचारलं होतं. कारण आपली खात्री, लोकांच्या खात्रीसाठी कोणी विचार करेल, कृष्ण एक साधा माणूस आहे, पण लोकांची खात्री होण्यासाठी म्हणून अर्जुनाने हा प्रश्न विचारला होता. आता मी देव नाही, मी नाही, बघा ऋषीमुनी म्हणतात की मी देव आहे, मग आपण त्यांना काय म्हणायचं, ठीक आहे मग मला तुम्ही तुमचं सार्वभौमिक रूप दाखवा बघू, मग तो म्हणणार नाही नाही मी देव नाही आहे. कारण श्रीकृष्णांशिवाय कोणीच आपल्याला त्यांच्या विराट रूपाचं दर्शन नाही देऊ शकणार. आपण बघूया, बाणाजवळील पांढरा ठिपका हा आपला ग्रह पृथ्वी आहे. सार्वत्रिक रूपात असे हजारो ग्रह आहेत. सामान्य दृष्टीने परमेश्वराचे लौकिक स्वरूप पाहू शकत नाही. पहा हा ठिपका आहे, बघा हा ही आपली एक पृथ्वी आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं, पृथ्वी किती मोठी आहे, म्हणजे आपल्यापेक्षा पृथ्वी खूप मोठी आहे की नाही ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. पण ह्या चित्रात बघा, एक छोटासा डॉट म्हणून दिसतोय, म्हणजे आपल्या पेन्सिलच्या टोका एवढे फक्त दिसतंय. मग इथे काय लिहिलंय, या बाणाजवळ पांढरा ठिपका कोण आहे, तर आपली पृथ्वी आहे. आणि सार्वत्रिक स्वरूपात असे हजारो ग्रह आहेत, म्हणजे हे श्रीकृष्णांचं सार्वत्रिक म्हणजे पूर्ण विराट रूप आहे की नाही, त्याच्यामध्ये असा एक छोटासा ठिपका म्हणजे आपली पृथ्वी आहे. आणि असे हजारो म्हणजे थाउजंड्स ऑफ ग्रह श्रीकृष्णांमध्ये सामावलेले आहेत. आणि सामान्य दृष्टीने परमेश्वराचे लौकिक स्वरूप पाहू शकत नाही आपण, त्यामुळे श्रीकृष्णांचं विराट रूप आपण स्वतः नाही पाहू शकत. हा पाचवा श्लोक आहे. श्री भगवान उवाच, पश्यमे पार्थ रूपाणे शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतानी च. मग भगवान काय म्हणाले, हे अर्जुन, हे पार्थ, आता माझे ऐश्वर शेकडो आणि हजारो दिव्य आणि विविध रंगांचे स्वरूप पहा. मग आता अर्जुनाने एवढी रिक्वेस्ट केली, मग श्रीकृष्ण भगवान आहेत, भगवान तर त्यांच्या भक्तांची रिक्वेस्ट कधीच रिजेक्ट नाही करत. ते कधीच असं म्हणत नाहीत की नाही माझा मूड नाही आहे, जाऊ देत, मी नाही दाखवणार. श्रीकृष्ण तर खूप भक्तवत्सल आहेत, म्हणजे काय भक्तांवर ते खूप प्रेम करतात. मग जर भक्तांनी त्यांच्यावर प्रेम करत, तेवढंच प्रेम श्रीकृष्ण त्यांच्यावर करतात. म्हणजे आपल्याला चौथ्या अध्यायामध्ये पहा, श्रीकृष्ण म्हणतात, यो यथा माम प्रपद्यन्ते तामस्तथैव तामस्तथैव भजाम्यहम. मग काय म्हणतात श्रीकृष्ण, जो मला जशी भक्ती सेवा करेल तशी त्याची मी भक्ती सेवा श्रीकृष्ण स्वतः करतात. म्हणजेच काय, तर श्रीकृष्ण अर्जुनाने रिक्वेस्ट केली. मग अर्जुनाने कधीच श्रीकृष्णाने सांगितलेलं ऐकलं नाही, असं केलंच नव्हतं. अर्जुन नेहमी श्रीकृष्णांचं ऐकायचं. पण श्रीकृष्ण काय म्हणत आहेत की आता तू, मग श्रीकृष्ण पण अर्जुनाचं ऐकतात. मग ते काय म्हणाले की ठीक आहे, तू आता तुला माझं विविध रूप पाहायचं ना, विराट रूप पाहायचं ना, मग तू ठीक आहे, तू माझे विविध रंगांचे स्वरूप पहा. आता पहा हे विराट रूप आहे श्रीकृष्णांचं, सर्व सण त्यांच्यामध्ये आहेत. पहा ब्रह्मदेव दिसत आहेत की नाही या चित्रामध्ये आपल्याला, श्रीकृष्णांच्या चित्रामध्ये ब्रह्मदेव दिसत आहेत आणि खूप सारे देवी देवता सर्व जण आहेत त्याच्यामध्ये विराट रूपामध्ये श्रीकृष्णांच्या. आता बघूया, हे भारत, भारत म्हणजे कोण, तर अर्जुन. बघ तू येथे आदित्य, वासु, रुद्र, अश्विनी कुमार आणि इतर देवतांचे वेगवेगळे रूप पहा. तू असे बरेच आश्चर्यकारक रूप बघ जे यापूर्वी कोणी कधीही पाहिले किंवा ऐकलेही नाहीत. मग अर्जुनाला श्रीकृष्ण काय म्हणतात की माझं विराट रूप तू कधीच पाहिलं नाही, कोणीच कधीच पाहिलं नाही, पण तू माझा भक्त आणि माझा मित्र आहेस म्हणून मी तुला सांगत आहे. आणि
तुम्हाला रिक्वेस्ट केली असता ठीक आहे, मग इथे पाहतो, इथे तुला सूर्य दिसतो, इथे वासुकी साप दिसत आहे, रुद्र दिसत आहेत, अश्विनी कुमार दिसत आहेत आणि सगळे देवदेवता दिसत आहेत पाहतोला, मग माझ्यामध्ये सर्वजण आहेत. म्हणजे श्रीकृष्ण सांगत होते की नाही आपल्याला की देवी देवतांचा ईश्वर श्रीकृष्ण आहेत. का बरं, तर श्रीकृष्णांच्या विराट रूपात, म्हणजे श्रीकृष्णांनी त्यांना निर्माण केलंय म्हणून त्यांचा ईश्वर श्रीकृष्ण आहेत, हे पण इथे समजलं. ठीक आहे. न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वर्यम्. मग परंतु तू मला या डोळ्यांनी पाहू शकत नाही म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देत आहे, आता माझे योग ऐश्वर्य पहा. आपण म्हणतो की नाही की आपण काही काही वेळा सगळी लोक म्हणतात की भगवान सगळीकडे आहेत मग मला का दिसत नाहीयेत. मग इथे काय म्हणतात श्रीकृष्ण की तू मला या डोळ्याने पाहू शकत नाही. आठव्या, म्हणजे आपण कोणी असं म्हणलं की श्रीकृष्ण आहेत मग इथे पण असतात श्रीकृष्ण, सगळ्यांमध्ये श्रीकृष्ण आहेत, मग मला का दिसत नाहीयेत, दाखव बघू मला. मग आपण त्यांना काय सांगायचं, स्वतः श्रीकृष्णांनी 10व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये सांगितलंय की कोणीही श्रीकृष्णांना, म्हणजे अर्जुनाला उद्देशून श्रीकृष्ण काय म्हणालेत की तू मला या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग अर्जुन श्रीकृष्णांचा सर्वात मोठा महान भक्त होता, तो पण श्रीकृष्णांचं विराट रूप जर पाहू शकत नव्हता त्याच्या डोळ्यांनी, तर आपण तर कोणच नाहीये की नाही. आपण तर आत्ताच भक्ती चालू केली, आपण आत्ता भगवद्गीता शिकायला लागलोय, अजून आपण श्रीकृष्णांची भक्ती, आपण चॅन्टिंग पण एक माळ करतोय, आपण सतत श्रीकृष्णांचं स्मरण पण करत नाहीये, मग आपण कसं पाहू शकणार श्रीकृष्णांना. श्रीकृष्ण म्हणजे भगवान आहेत, भगवानांचे 6 ऐश्वर्य आपण पाहिली होती. मग भगवान आपल्याला जेवढं आपण त्यांची भक्ती करणार त्या तेवढ्याच ह्याने ते आपल्या समोर प्रकट होणार. म्हणजे जर आपण कधी कधीच भक्ती केली आणि कधी कधी नाही केली, तर श्रीकृष्ण पण तुम्ही जेव्हा पूर्ण भक्ती कराल तेव्हाच देव दृष्टी करेल, त्यांना तुम्हाला दृष्टी देऊन तुमच्या तुम्हाला ते तुमच्या समोर प्रकट होणार. मग श्रीकृष्ण काय म्हणतात, तू मला या डोळ्यांनी पाहू शकत नाही म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देत आहे. मग आपले डोळे आहेत की नाही ते आपण म्हणतो की नाही, आपण 5 धातू एलिमेंट्स पासून बनलेलो आहोत, म्हणजे अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि इथर, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश, यांपासून आपलं शरीर बनलेलं असतं की नाही, आपण म्हणतो. मग आपले डोळे पण त्याच्यापासूनच बनलेत, पण त्या डोळ्यांनी आपण श्रीकृष्णांना नाही पाहू शकत. आपण दिव्य दृष्टी म्हणजे दिव्य चक्षु, चक्षु म्हणजे काय तर डोळे, मग दिव्य चक्षुंनी आपण श्रीकृष्णांना पाहू शकतो. आणि श्रीकृष्णांनी मग काय म्हटले, तुला मला पाहायचंय ना, मग तू माझा भक्त आहेस आणि तू माझा मित्र आहेस, मग मी तुला दिव्य चक्षु देतो, दिव्य दृष्टी देतो आणि तू मला त्या दृष्टीने पाहू शकतोस, असं श्रीकृष्ण त्यांना म्हणाले. पहा, दोषपूर्ण दृष्टी आहे पहा आपली, म्हणजे इथे बघा आपल्याला ह्या चित्रात दिसतं की नाही, आपल्याला तर काहीच दिसत नाही ह्या चित्रात. मग आपल्याला छोट्या छोट्या वस्तू बघायला आपल्याला मायक्रोस्कोप लागतो आणि मोठ्या हे बघायला टेलिस्कोप लागतो. मग बघा आपल्या डोळ्यांना पण एवढं लांबचं आणि एकदम छोटं दिसू शकत नाही. मग तसंच श्रीकृष्ण पण आपल्याला आपल्या डोळ्यांनी नाही दिसू शकत, पण श्रीकृष्ण म्हणून आपल्याला काय म्हणतात की मी अर्जुन तुला दिव्य दृष्टी देतो, त्याने तुम्हाला पाहू शकतोस. पहा, आपण सर्व चुका करतो की नाही, आपल्याला दिसलं नाही तर बघा आपण किती पाप करतो. बघा कॉपी करतो, चोरी करतो, किंवा बघा पेपरमध्ये पण एकमेकांचा पेपर बघून लिहित असतो. पहा असं सगळं करतो की नाही, किंवा आपल्याला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पण कधी कधी आवडत नाही. पहा आपण खूप जेलस होतो, पण श्रीकृष्णान अर्जुन पहा अर्जुन काय म्हण श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणले होते की नाही की 9व्या अध्यायामध्ये की मी तुला हे परम गुह्य ज्ञान का देतोय, कारण तू माझा कधीच मत्सर करत नाहीस. म्हणजे पहा आपण कुणावर जेलसी केली नाही, आपण श्रीकृष्णाची भक्ती सेवा केली आणि आपण कमीत कमी आपल्या पण आपल्याला जेव्हा जेव्हा लक्षात येईल की आपण पाप करतो तेव्हा जर आपण ते नाही केलं, तर श्रीकृष्ण म्हणतात की मी तुम्हाला पण गोलोक वृंदावन मध्ये घेऊन जाणार जर तुम्ही भक्ती सेवा केली आणि धर्मानुसार आचरण केलं. तर आपल्या धर्मामध्ये असं लिहिलंय का की आपण दुसऱ्यांवर अन्याय करायचा नाही की नाही. मग धर्म त्यांचीच रक्षा करतो जो धर्माची रक्षा करतो. मग आपण धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि धर्म स्वतः कोण आहे, तर श्रीकृष्ण म्हणलेत की नाही की मी यमराज सुद्धा आहे आणि यमराजला धर्म म्हणतात. आणि धर्म म्हणजे काय, तर आपण जे फॉलो करतो सगळे रूल्स आणि रेग्युलेशन. पहा, चोरी करणे हे पाप आहे हे धर्मामध्ये सांगितलंय आपल्या, म्हणून आपण दुसऱ्यांना कधी त्रास देऊ नये. आपण कॉपी केले तर दुसऱ्यांवर अन्याय होतो, जे हुशारीने स्वतःच्या स्वतः पेपर लिहितात त्यांच्यावर अन्याय होतो की नाही. मग आपण अन्याय नाही करायचा असं धर्मामध्ये लिहिलंय. आणि धर्म कोणी लिहिलाय, तर श्रीकृष्णांनी. म्हणजे धर्माची स्थापना का झाली, तर आपण श्रीकृष्णांकडे लवकरात लवकर गोलोक वृंदावन मध्ये जावं म्हणून धर्माची स्थापना झाली. मग आपण जर धर्माचं आचरण केलं, जर आपण वर्णाश्रम धर्म 4थ्या अध्यायामध्ये पाहिले होते, तर त्यानुसार आपण श्रीकृष्णांची भक्ती सेवा केली, तर आपण श्रीकृष्णांकडे पोहोचू शकतो लवकर.
हे पहा मग आपण हे बघा इथे कसं आपण फिल्म 3D करताना फिल्म मध्ये आपण 3D हे पाहण्यासाठी आपण कसे गॉगल्स घालून मग पाहतो, तसं मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय केलं, दिव्य दृष्टी दिली आणि त्याच्यामुळे ते अर्जुन श्रीकृष्णाला पाहू शकतात. आता मग आता पहा अर्जुनाने श्रीकृष्णांना काय पाहिल्यावर काय दिसलं त्याला, हे बघा हे श्रीकृष्ण आहेत इकडे अर्जुन आहे आणि तिथे त्यांचं विराट रूप दाखवलं आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये पहा सर्व हे कोण त्यांच्या तोंडामध्ये चाललेले आहेत की नाही, ते सगळे कौरवांची सेना आहे, कौरव आहेत, कौरवांची सर्व सेना त्यांच्या तोंडामध्ये अशी गिळंकृत होत आहे. म्हणजे पहा आपण टीव्ही मध्ये पोगो मध्ये कार्टून्स मध्ये बघतो की नाही, एक मोठा राक्षस असतो आणि तो त्याचा कसा खाऊन टाकतो, तसं श्रीकृष्ण आहेत की नाही, हे असे सगळे वाईट वाईट राक्षस आहेत की नाही, हे दुर्योधनाच्या साईड मधले कौरवांचे त्या सगळ्यांना श्रीकृष्ण आहेत की नाही, ते खूप सगळे वाईट होते की नाही, मग ते श्रीकृष्णाने विराट रूपामध्ये त्यांना सगळ्यांना त्यांच्यामध्ये विलीन करून टाकलं, म्हणजे त्यांचा त्याच्या श्रीकृष्णांच्या भक्तांना कधी पुन्हा त्रासच होऊ नये म्हणून त्यांना श्रीकृष्णाने स्वतःमध्ये विलीन करून टाकलेला आहे. या चित्रात दिसते आपल्याला. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्त तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः अश्वासयामास च भीतमेन भूत्वा पुनः सौम्य पुर्महात्मा. संजय धृतराष्ट्र म्हणाले अर्जुनाला हे बोलल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी वास्तविक चतुर्भुज रूप प्रकट केले आणि शेवटी भयभीत झालेल्या अर्जुनाला दोन भुजाचे रूप प्रदर्शित करून धीर दिला. मग पाहता एवढं सर्व पाहिलं त्यांनी, म्हणजे श्रीकृष्णांच्या मोठ्याच्या मोठ्या स्वरूपामध्ये अर्जुनाने विराट रूपामध्ये श्रीकृष्णांच्या काय काय बघितलं होतं, तर सर्व कौरवांची सेवा आहे ती सेना आहे ती श्रीकृष्णांनी स्वतःमध्ये विलीन करून घेतलेली, परत सर्व देव होते, देवता होते, देवी होत्या, सर्व श्रीकृष्णांमध्ये होते आणि हे सर्व पाहून अर्जुन खूप घाबरला. श्रीकृष्णांना असं एवढ्या मोठ्या रूपामध्ये पाहून अर्जुनाला विश्वासच बसेना की आतापर्यंत हा आपला जो मित्र म्हणून आपण म्हणत होतो तो एवढा मोठा आहे, हे भगवान आहेत साक्षात. आणि तो घाबरला की पहा एकीकडनं असे सगळे जण इकडे त्यांच्यामध्ये कौरव सगळे विलीन होत आहेत आणि एकीकडे देवी देवता त्यांची पूजा करत आहेत, हे सर्व पाहिल्यावर अर्जुन घाबरला. आणि त्याने मग काय केलं, त्याने श्रीकृष्णांना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज तुमच्या श्याम सुंदर रूपामध्येच मला दर्शन द्या, तुम्ही पुन्हा तुमच्या दोन हात असलेल्या रूपामध्ये, त्यांनी बासुरी घेतलेल्या रूपामध्ये, मोर मुकुट असलेल्या म्हणजेच मोरपीस डोक्यावर असलेल्या रूपामध्ये, बासुरी असलेल्या रूपामध्ये, तुमचा मेघ वर्ण श्याम सुंदर वर्णामध्ये मला तुम्ही दर्शन द्या, असं त्यांनी रिक्वेस्ट केली. मग पहा परत श्रीकृष्ण आले त्यांच्या ओरिजिनल रूपामध्ये, त्यांनी चार हातांच्या रूपापासून त्यांचे दोन हातांचे रूप धारण केलं. देवतांना सुद्धा कृष्णाचे हे रूप पाहण्याची संधी मिळत नाही. पहा म्हणजे अर्जुन श्रीकृष्णांचा भक्त होता पण देवता आहेत ते नुसती सेवा करतात श्रीकृष्णांची. मग देवतांना पण श्रीकृष्णांचं विराट रूप किंवा श्रीकृष्ण नाही पाहू शकत, श्रीकृष्णांना देवता सुद्धा पाहू शकत नाहीत, पण अर्जुन श्रीकृष्णांचा भक्त होता म्हणून अर्जुनांना श्रीकृष्णांनी हे दिव्य रूप त्यांचं दाखवलं. मग आपल्याला पण श्रीकृष्णांना पाहायचं असेल तर आपण पण श्रीकृष्णांची भक्ती सेवा करायला पाहिजेत, असं आपल्याला श्रीकृष्ण म्हणतायत. मग देवतांना सुद्धा श्रीकृष्ण कृष्णांचे हे रूप पाहण्याची संधी मिळत नाही, अर्जुनाला हे बघायला मिळालं कारण तो अत्यंत शुद्ध भक्त आहे. शुद्ध भक्त म्हणजे जो सतत श्रीकृष्णांचं स्मरण करत राहत होता. भक्त्या त्वनन्ये अशक्य अहमेव विदोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टं च परन्तप. हे अर्जुना, केवळ अनन्य भक्तीद्वारेच मी तुझ्या समोर ज्या स्वरूपात उभा आहे त्यास समजणे शक्य आहे. मग जर आपण श्रीकृष्णांची भक्ती सेवा पूर्णपणे केली, प्रिय श्रीकृष्णांना प्रेमाने आपण काहीही अर्पण केलं, श्रीकृष्णांची आपण प्रेमाने भक्ती सेवा केली, तरच आपल्याला श्रीकृष्णांचं हे रूप दिसू शकतं आणि आपल्याला हे समजू शकतं आणि या प्रकारे श्रीकृष्णांना समोरासमोर पाहिलं पण जाऊ शकतं. कशा प्रकारे, तर श्रीकृष्णांची भक्ती सेवा करून. फक्त या पद्धतीनेच तुला माझ्या रहस्यमय तत्वामध्ये प्रवेश करणे शक्य आहे. म्हणजे श्रीकृष्णांच्या तत्वामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला फक्त एकच मार्ग आहे, म्हणजे श्रीकृष्णांच्या गोलोक वृंदावनमध्ये जाण्यासाठी आपण श्रीकृष्णांची भक्ती सेवा करायला पाहिजे. आणि कशी बरं करायची हे आपण पाहिलं होतं की नाही पहिल्या अध्यायांमध्ये, की आपण काय करायचं,
आपण डोळ्याने श्रीकृष्णांचे अर्चविग्रह पाहायचे, आणि असं पण नाही की मंदिरात जाऊनच पाहायला पाहिजेत, आपल्याला फोटो मध्ये पण दिसू शकतात की नाही. मग आपण मोबाईल वर गेम्स खेळण्याच्या ऐवजी व्हिडिओ बघण्याऐवजी किंवा व्हिडिओ गेम्स खेळण्यापेक्षा किंवा व्हॉट्सअप मध्ये सारखं सारखं काही नसलं तरी बघत बसण्यापेक्षा किंवा इन्स्टावर मोबाईल वर रील्स बघत बसण्यापेक्षा आपण काय बघायला पाहिजे, श्रीकृष्णाचे सुंदर सुंदर अर्चविग्रह ज्याचे फोटो असतात इस्कॉन टेम्पल मायापूर किंवा इस्कॉन वृंदावनचे टेम्पलचे असे वेबसाईट आहेत, त्याच्यावरचे आपण फोटो पाहू शकतो की नाही. परत आपण रेसिटेशन पाठ करू शकतो युट्यूबवर, आपण वेगवेगळे पिक्चर कार्टून्स किंवा मूवीज बघण्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपण श्रीकृष्णाची भजनं पाहू शकतो, भजन पाठ करू शकतो, हो की नाही. आणि परत श्रीकृष्णांची मंगला आरती आपण सकाळी लवकर उठून पाहू शकतो, किंवा आपण भागवतमचे वेगवेगळे क्लासेस होतात, भगवद्गीतेचे पण वेगवेगळे इंग्लिश लँग्वेज मध्ये किंवा हिंदी लँग्वेज मध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये असतात, ते आपण पाहू शकतो. मग श्रीकृष्ण काय म्हणतात, तर तुम्ही जर माझी भक्ती सेवा केलीत तर श्रीकृष्ण आपल्याला गोलोक वृंदावन मध्ये घेऊन जाणार. पहा, आपण हे पाहिलं होतं की नाही की श्रीकृष्ण, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं सँडविचचं, मग हा जो खालचा ब्रेड आहे तो म्हणजे पहिले 6 अध्याय, हा मधला सगळा जो मॅटर आहे तो म्हणजे पहिले 7व्यापासूनचे 12वा अध्याय, आणि त्यानंतर ह्या वरचा ब्रेड म्हणजे 8व्यापासून 13व्यापासून ते 18वा अध्यायापर्यंत. मग हे जे मधलं हे जर मधलं जे काही आहे की नाही की कोथिंबीर दिसते बघा आपल्याला, टोमॅटो आहे, चीज आहे, मेयोनीज आहे, सर्व काही दिसते की नाही, ते जर नसलं तर ह्या वरच्या ब्रेडचा काय उपयोग आहे की नाही. मग ते आपण नुसते पण खाऊ शकतो, दोन्ही एकत्र खायची काय गरज आहे. मग हे जे मधलं कसं इम्पॉर्टंट आहे की नाही, हे नसलं तर आपल्याला टेस्ट येते. किंवा हे बघा, हा नुसताच बॉक्स असलं तर काहीच उपयोग नाही, त्या बॉक्स मध्ये जर रिंग असली तर ते बॉक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो की नाही. जर बॉक्स मध्ये रिंग असेल तर बॉक्स आपण कुठे पण ठेवतो, पण बॉक्स मध्ये रिंग असली तर आपण काय करतो, आपण ती रिंग सांभाळून ठेवतो, तो बॉक्स एका ठिकाणी कपाटामध्ये ठेवतो, पाहिलंय की नाही आपण आईला. मग तसं भगवद्गीतेचे पहिले मधले 6 अध्याय म्हणजे कुठला, तर 7व्या अध्यायापासून 12वा अध्याय हे भक्तीचे स्पष्टीकरण आहे. म्हणजे काय, तर श्रीकृष्णांची आपण भक्ती का करायला पाहिजे, कशी करू शकतो, हे आपण ह्या सर्व अध्यायांमध्ये पाहणार आहे, ठीक आहे. आणि आपण चतुर्श्लोकी गीता पाहिली की नाही सुरुवातीला, मग ती पण इम्पॉर्टंट आहे, ती पण ह्या मधल्या अध्यायांमध्येच येते. पहा, भगवान श्रीकृष्णाकडे अखंड भक्ती सेवा सुरू करावी. कशी करायची, तर पहाटे 5 ते 6 पर्यंत आपण काय जप करायचा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे. का बरं, कारण 5 ते 6 मध्ये आपण जर उठलो तर आपला ब्रेन असतो की नाही, आपला मेंदू असतो, त्याची खूप कमी ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्याच्यामध्ये विचार नसतात की आज आई मला काय खाऊ बनवणार, आज स्कूलमध्ये मला दंगा करायला मिळणार का, आज स्कूलमध्ये मला थोडासा झोपायला मिळेल का, माझी झोप झाली नाहीये, आज मला होमवर्क कम्प्लीट करायचं आहे, मग स्कूलमध्ये मला वेळ मिळेल का, आज मला नवीन बॉटल मागायची आहे पप्पांकडनं मग मला मिळेल का, आज मला टिफिन पण चांगली भाजी असेल का मला माझ्यासाठी, माझी आवडती भाजी केली तर. परत मला आज स्कूलमध्ये जाताना मला शूज घालायचे आहेत, मग त्याचे सॉक्स कुठे ठेवलेत मला आठवत नाही आहे. परत आपल्याला होमवर्कची सगळी बुक्स घेऊन जायला पाहिजेत, आज मला ही असाइनमेंट नोटबुक घेऊन जायचे, आज मला येताना हे खेळणं घेऊन यायचंय, मला मी आज मी ह्याच्याकडे खेळायला जाणार होतो, आज माझ्या ह्या फ्रेंडचा बर्थडे आहे, मग मी तिथे तिकडे त्यांच्याकडे पण मी जाणार आहे. हे सगळे विचार आपल्याला जप करताना येऊ शकतात, जेव्हा आपण त्या संध्याकाळी स्कूलमधून आल्यावर किंवा स्कूलला जायच्या वेळी जर जप केला तर. पण जर आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या मनामध्ये हे काहीच विचार नसतात, मग त्यावेळी आपण उठल्या उठल्या जर जप केला की नाही 5 ते 6 पर्यंत, तर आपण काय करू शकतो, तर आपल्या कॉन्सन्ट्रेशनने जप होतं, आणि जर आपण कॉन्सन्ट्रेशनने जप केला तर ती आपली भक्ती सेवा श्रीकृष्णांना खूप जास्त आवडते. मग श्रीकृष्णांची अखंड भक्ती सेवा अशी सुरू करायला पाहिजे आपण, ठीक आहे. आपण बघा, कीप चॅन्टिंग कीप चॅन्टिंग कीप चॅन्टिंग, वेन लाईफ गेट्स यू डाऊन यू नो व्हॉट यू गॉट टू डू, जस्ट कीप चॅन्टिंग. जेव्हा आयुष्य तुम्हाला खाली आणते तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्हाला माहिती आहे, फक्त आपण नामस्मरण करत राहायचं. म्हणजे आपल्याला खूप कधी कधी वाईट वाटतं की नाही की माझ्या मनासारखं आज काहीच झालं नाही, आज मला स्कूलला जायचं होतं वेळेमध्ये, मी आवरलं पण होतं पण मी पोचलोच नाही, माझी स्कूल बस लेट आली, मी खूप लेट पोहोचलो, मग आज पण टीचरने मला ओरडला, परत माझा होमवर्क कम्प्लीट करायला वेळ होता पण त्या वेळेमध्ये मी खेळलो, आणि मग परत माझं काय झालं, माझं होमवर्क कम्प्लीट झाला नाही, मग मला परत ओरडा बसला, मग मला आज पनिशमेंट पण मिळाली, आज माझ्या बेंचमेटनं दंगा केला होता पण मलाच पनिशमेंट, मलाच मॅडम ओरडल्या,
घरी पण आईने माझ्या आवडीची काही भाजीच केली नाही. परत आपल्याला असं खूप काय काय वाटतं की नाही, मला आज स्कूलमध्ये पण जायची इच्छा नाहीये, तरी पण मला उठवून पाठवलंय. परत मला आज क्लासमध्ये पण टीचर खूप ओरडल्या. परत आज मी काहीच केलं नव्हतं, तरी पण मला मॅडम ओरडल्या. असं आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींचं दुःख होत असतं की नाही, मग आपल्याला काहीच करू वाटत नाही, सगळे मलाशी असंच वागतात, म्हणून आपल्याला खूप वाईट वाटतं. मग आपण काय म्हणायचं, जेव्हा आपल्याला ते काय लिहिलंय, व्हेन लाईफ गेट्स यू डाऊन, आपल्याला जेव्हा वाईट वाटत असतं, दुःख होत असतं, तेव्हा आपण काय करायला पाहिजे, आपण श्रीकृष्णाचा नामजप करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. काय म्हणायचं, आपण पहिल्यांदा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणायचं, म्हणजे काय, श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद, आणि त्यानंतर आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं नामजप आपण करायचं. ठीक आहे, बिगिन युअर डे अँड भक्ती विथ टंग. आपल्या दिवसाची आणि भक्तीची सुरुवात जिभेने करा. आपण काय करतो, आपण सुरुवातीला उठल्यावर पहिल्यांदा काय करतो, ब्रश करतो. म्हणजे ब्रश करताना आपण फक्त दातच स्वच्छ करत नाही, आपण जिभेवरनं पण ब्रश असतो तो फिरवतो की नाही. मग तसंच आपली भक्ती पण आपल्या टंग ने सुरुवात करायची. टंग ने कसे, तर आपण बोलतो कशामुळे, तर आपल्याला टंग असते म्हणून. आपण बोलू शकतो, आपला आवाज दुसऱ्यांना ऐकू येऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट काम कोणाचं असतं, तर जिभेचं असतं, आपल्या टंगचं. मग आपण आपल्या टंगने काय करायचं, आपण श्रीकृष्णांचा जप करावा सकाळी उठण्यावर, आणि त्यानंतर आपण श्रीकृष्णांचा प्रसाद ग्रहण करायचा. आपण ब्रेकफास्ट करून मग जातो की नाही, मग श्रीकृष्णांचा आपण आपल्या टंगला, टंग मध्ये आपल्या टेस्ट बड्स असतात, मग ते टंग मध्ये आपल्याला समजतं की कुठलं गोड आहे कुठलं तिखट आहे, हे आपल्याला समजतं. मग आपण कृष्णाच्या प्रसादाचा भोग भोग श्रीकृष्णांना प्रसाद अर्पण करून, मग आपण श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या प्रसादाचं ग्रहण करायचं. ठीक आहे, आणि आपले सेन्सेस असतात ते श्रीकृष्णांना अर्पण करायचे. मास्टर ऑफ सेन्सेस श्रीकृष्णांना ऋषिकेश का म्हटले आहे, तर ऋषिकेश म्हणजे काय, तर इंद्रियांचा ईश्वर. इंद्रिय म्हणजे काय, तर आपण आता बघितलं की नाही, आपल्याला खूप सारे विचार येतात, मग ते सगळे विचार काय येतात, तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंद्रिय आहेत, आपली खूप इंद्रिय आहेत. मग त्यातली पाच आपल्याला माहित आहेत की नाही, आपले डोळे, आपले नाक, आपलं कान, आपली जीभ, आपली त्वचा, हे सगळे इंद्रिय माहित आहेत की नाही. तशी अजून टोटल 24 आहेत. मग ते आपण डिटेलमध्ये जर आपल्याला शिकायचं असेल, तर आपल्याला दुसऱ्या लेवलचा कोर्स करायला पाहिजे. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण ही पहिली लेवल जी आपण शिकत आहोत की नाही 18 दिवसांचा, तो जर आपण कम्प्लीट केला, त्याच्या क्विझेस आपण जर दररोजच्या दररोज सोडवल्या आणि त्या कम्प्लीट केल्यावर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या दुसऱ्या लेवलमध्ये आपण रजिस्टर करू शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला मग समजणार की 24 इंद्रिय कोणती कोणती आहेत, आणि आपल्याला दशावतारच्या स्टोरीज पण समजणार, म्हणजे श्रीकृष्णांचे 10 अवतार कोणते, मग ते कधी आले होते आणि त्यांनी काय केलं, ह्या सगळ्या स्टोरीज आपल्याला समजणार. ठीक आहे, मग आता आपण बघूया की आपले सर्व इंद्रिय आहेत की नाही, ते आपण श्रीकृष्णांच्या सेवेसाठी वापरायची. म्हणजेच कसं, तर आपण कानाने काय करायचं, श्रीकृष्णांचा आपण जो नामजप करतो तो ऐकायचा, किंवा श्रीकृष्णांची भजन ऐकायची. आपण डोळ्यांनी काय करायचं, श्रीकृष्णांचे अर्ष विग्रह पाहिजेत. आपण नाकाने काय करायचं, श्रीकृष्णांना अर्पण केलेली फुलं असतील, श्रीकृष्णांना अर्पण केलेली तुलसी पत्र असेल, त्याचा वास घ्यायचा. आपण मुखाने काय करायचं, श्रीकृष्णांना अर्पण केलेला जो भोग आहे, जो प्रसाद आहे, तो आपण खायचा. आपण हाताने काय करायचं, हाताने आपण श्रीकृष्णांच्या चरणी दंडवत प्रणाम करायचा, श्रीकृष्णांना नमस्कार करायचे, श्रीकृष्णांना हात जोडून प्रार्थना करायची. आणि हाताने आपण श्रीकृष्णांसाठी एक छानशी फुलांचा हार माळ बनवू शकतो. आपण हाताने श्रीकृष्णांची पादसेवा करू शकतो, आपण श्रीकृष्णाचे पाय धुवू शकतो, हो की नाही. आणि आपण पायाने काय करायचं, श्रीकृष्णांचे मंदिर असेल त्याची आपण प्रदक्षिणा घालायची. ठीक आहे, तुमचे हृदय अर्पण करा आणि ते तुम्हाला सर्वात मोठ्या धोक्यापासून वाचवेल. भगवान श्रीकृष्णाची शुद्ध भक्ती सेवा कशी करायची, तर आपण कसं करायचं, आपण काहीच श्रीकृष्णांना आपलं घर, आपली संपत्ती काहीच अर्पण करायचं नाही, तर आपण आपल्या हृदयामध्ये आहे की नाही, आपल्याला परमात्मा आहे आपल्या हृदयामध्ये, हे आपण पाहिलं होतं की नाही आधीच्या अध्यायांमध्ये. मग आपल्या हृदयामधल्या परमात्म्याला आपण काय करायचं, सेवा करायची. कशी करायची, तर आपण नामजप सुरू करायचा, आणि हीच आपली खूप मोठी सेवा होणार आहे श्रीकृष्णांना. यूज ऑल युअर सेन्सेस फॉर मास्टर ऑफ सेन्सेस. आमच्या सर्व इंद्रियांचा उपयोग आमच्या सर्व अर्थाच्या स्वामींसाठी करायचा, म्हणजे ऋषिकेशांसाठी. पहा, आपण बघितलं डोळ्यांनी आपण काय करायला पाहिजे, काना आपण हाताने काय करायला पाहिजे. पहा, अध्यायाचा सारांश बघूया आता आपण. अर्जुन कृष्णाला आपला वैश्विक रूप दाखवण्याची विनंती करतो, मग आपण त्यानंतर
बघितलं की भगवान श्री कृष्ण आहेत, त्यांच्या वैश्विक रूपाचे वर्णन करतात, मग अर्जुनाला दृष्टी देतात, दिव्य दृष्टी, मग त्यांचं विश्वरूप बघून अर्जुनाला खूप भीती वाटते, मग कृष्ण त्याला सांगतात की असं असं आहे, मग अर्जुन त्यांना प्रार्थना करतो की तुम्ही तुमच्या श्यामसुंदर रूपामध्येच मला दर्शन द्या, आणि मग कृष्णाला प्राणासाठी शुद्ध भक्ती आपल्याला कशी आवश्यक आहे हे आपण अशाच अध्यायामध्ये पाहिलं. मग आपण आजचा होमवर्क काय बघा, भगवत गीतेचे 5 विषय काय आहेत ते आपण वाचायचे, ठीक आहे? तर उत्तर बघा, ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. काल म्हणजे टाइम, कर्म प्रकृती, जीव आणि ईश्वर. मग हे तुम्ही वाचून या, ठीक आहे? तात्पर्यामध्ये आपण हे पहिला श्लोक अध्यायामध्ये पाहिलं होतं. हरे कृष्ण नामाचा आपण दररोज एक राऊंड तरी दररोज चॅन्ट करायचा. तर एका तेजस्विनी माताजींनी व्हिडिओ पण पाठवला होता की एका माळेमध्ये 108 मणी का असतात हे आपल्याला बघायचंय, ठीक आहे? तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या, आणि नसेल तर तेजस्विनी माताजींना सांगा, आणि मी पण सांगून ठेवते, ठीक आहे? आणि आपण काय करायचं, तर दररोज एक राऊंड तरी चॅन्ट करायचा. काय चॅन्ट करायचा? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा चॅन्ट करायचा. आणि दररोज आपली एक माळ सुरू करायच्या आधी आपण काय करायचं, तर पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणायचा. म्हणजेच काय म्हणायचं, तर श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौर भक्त वृंद, हा पंचतत्व प्रणाम म्हणून त्यानंतर आपण एक माळ म्हणायची. ती माळ संपली की आपण पुन्हा आपला काय करायचं, पुन्हा आपला पंचतत्व प्रणाम म्हणायचा, आणि मग आपण काय करायचं, श्रीकृष्णांचा मंत्रांचा श्रीकृष्ण महामंत्राचा जप करायचा, ठीक आहे? आपण थोडक्यामध्ये आता आपण पहिल्यापासून काय काय शिकलो हे सगळं आपण पाहूया, ठीक आहे? आजचा अध्याय आपण इथेच संपूया, आणि आपण पहिल्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत काय काय शिकलो सर्व ते आपण बघूया, ठीक आहे? हरे कृष्णा. आता आपण बघूया पहिल्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं होतं. तर आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं होतं की अर्जुन आहे, त्याने काय सांगितलं श्रीकृष्णांना की तुम्ही माझ्या जो रथ आहे, जो अग्निदेवाने अर्जुनाला गिफ्ट म्हणून दिलेला असतो ह्याच्यासाठी युद्धासाठी, तो रथ आहे, तो श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतात की तुम्ही माझा रथ आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जावा, असं तो सांगतो त्यांना. आणि मग काय होतं, मग अर्जुन पाहतो की इकडे कौरवांची सेना आहे आणि इथे पांडवांची सेना आहे. मध्ये अर्जुन पाहतो की कौरवांच्या सेनेमध्ये द्रोणाचार्य आहेत, भीष्मदेव आहेत, माझा मित्र पण अश्वत्थामा पण आहे, आणि हे सर्व जण तिथे उभे आहेत. मग अर्जुन त्यांना म्हण श्री कृष्णांना म्हणतो की मला समजत नाहीये मी युद्ध करू का नको करू, कारण हे सर्वजण माझेच तर सगळे नातेवाईक आहेत, मग मी त्यांना मारलं तर मला पाप लागणार, आणि मी जर जसं की आपल्याला माहितीये की आपल्याला खूप छान फर्स्ट प्राइज मिळालं की आपण आपल्याला आनंद होतो, मग आपण तो आपले भाऊ बहीण असतील, आपले लहानपणीचे फ्रेंड्स असतील जे आता आपल्या स्कूलमध्ये नाही आहेत, किंवा आपले आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, त्यांना सांगून शेअर करतो, मग त्यांनी आपलं कौतुक केलं की आपल्याला आनंद होतो. मग तसं जर अर्जुनाला राज्य मिळालं तर अर्जुन कोणाला बरं सांगणार, कारण त्यांनी त्याच्या नातेवाईकांना मारून टाकलेलं असणार. मग अर्जुन म्हणतो की मला त्यांना मारायचं नाहीये, मग मला आनंद होणार नाही, असं अर्जुन त्यांना म्हणतो. त्यानंतर अर्जुन त्यांना काय म्हणतो श्रीकृष्णांना की परत काय होणार, हे तर बघा द्रोणाचार्य, भीष्म असे सर्व म्हणजे मोठी माणसं, म्हणजे वरिष्ठ लोक आहेत की नाही, म्हणजे सिनियर आहेत, आजी आजोबांच्या वयाचे आहेत. मग त्यांचा जर मृत्यू झाला तर आत्ता आत्ताची जी नवीन पिढी होत आहे, जे आत्ता छोटी आहेत, त्यांना आजी आजोबांचे संस्कार नाही मिळणार, आणि मग वर्ण संकर होणार, आणि मग काय होणार, स्त्रिया पण दूषित होणार, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर अजून श्रीकृष्णांना अर्जुन काय म्हणतो की मला काहीच समजत नाहीये, मला माझं तर क्षत्रिय म्हणून कर्तव्य आहे की मी युद्ध करायला पाहिजे, पण मला वाटतंय की माझे नातेवाईकच समोर उभे आहेत, मला तर युद्ध करून काहीच फायदा नाहीये, असं तो म्हणत होता. मग तो शेवटी काय करतो, त्याला जे धनुष्यबाण होतं की नाही, ते वायुदेवाने खांडव प्रस्थामध्ये त्याला युद्धामध्ये युद्ध करून त्याच्यासोबत ते म्हणजे वायुदेवाचं आणि अर्जुनाचं युद्ध झालं होतं खांडव प्रस्थामध्ये, आणि त्याच्यामध्ये मग वायुदेवाने त्याला भेट म्हणून त्यांचा जो गांडीव धनुष्य आहे तो दिला होता. मग तो अर्जुनाकडे असलेला गांडीव धनुष्य होता तो अर्जुन असतो तो जमिनीवर ठेवतो आणि गुडघ्यावर बसून श्रीकृष्णांच्या समोर हात जोडून म्हणतो की मला समजत नाही, आता तुम्ही श्रीकृष्ण जे काही सांगाल तेच मी करणार, असं अर्जुन पण म्हणतो. मग हे झालं पहिल्या अध्यायामध्ये. अजून एक गोष्ट पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिली होती की दुर्योधन असतो तो द्रोणाचार्यांना म्हणजे स्वतःच्या गुरूंना काय म्हणतो की तुमच्यामुळे हे सर्व सैन्य बघा पांडवांनी रचलं आहे, म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही तुमचा जो शत्रू होता दृष्ट द्रुपद राजा आणि त्याचा
मुलाला तुम्ही तुम्हाला माहित असून सुद्धा की अदृष्टद्युम्ना म्हणजे द्रुपदाचा जो मुलगा आहे त्याच्यापासून जर तुमचा मृत्यू होणार आहे तरी पण तुम्ही त्याला ज्ञान दिलं ही तुमची चूक झाली असं दुर्योधन त्यांना म्हणतो. आणि दुसरीकडे भीष्म देव जे होते की नाही त्यांना तो जाऊन सांगतो की तुम्ही आहात म्हणून आमची सेना जिंकणार आहे. हे आपण दुर्योधनाचा स्वभाव आपण हा पाहिला होता की दुर्योधन बघा किती वाईट होता ते. त्यांनी आपल्या स्वतःच्या टीचरला असं उलटं बोललं असं आपल्याला सांगतात का आपले आई बाबा की आपण आपल्याला आई बाबा काय सांगतात की आपण काय करायला पाहिजे टीचर्सना नेहमी रिस्पेक्ट करायला पाहिजे. मग अर्जुन अर्जुन नेहमी तसं करतो पण दुर्योधन असं नाही करत. मग ते आपण बघितलं होतं. आणि परत काय बघितलं होतं की धृतराष्ट्र जो होता तो काय म्हणतो संजयला, तर संजय कोण होता, संजय हा व्यासमुनींचा शिष्य होता. आणि त्याला असं व्यासमुनींनी वर दिला होता, वर प्रदान केला होता की तू राजमहालामध्ये बसून सुद्धा कुरुक्षेत्र या धर्मभूमीमध्ये चाललेलं युद्ध पाहू शकशील. हे आपल्याला सांगितलं होतं, हे व्यासमुनींनी त्याला वर दिला होता. आणि त्यामुळे संजय धृतराष्ट्र धृतराष्ट्र आंधळा होता आणि तो राजा होता कौरवांचे पिता. मग त्यांनी धृतराष्ट्राला काय धृतराष्ट्र संजयला विचारतो की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये काय चालू आहे हे मला तुम्ही सांगा. म्हणजे कधी कधी कसं आपले फ्रेंड्सशी वगैरे आपल्याशी भांडणं होतात पण आपण काय करतो 2 मिनिटांनी किंवा दुसऱ्या दिवशी आपण परत त्यांच्याशी बोलायला लागतो. पण ह्याला धृतराष्ट्राला तसं नको होतं. धृतराष्ट्राला पाहिजे होतं की त्यांच्यामध्ये युद्ध व्हावं आणि धृतराष्ट्राचे पुत्र आहेत म्हणजे कोण तर कौरव तर ते जिंकावेत असं धृतराष्ट्राला वाटत होतं. म्हणजेच त्यांनाही जागा मिळावी, त्यांनाही राजसिंहासन मिळावं असं धृतराष्ट्राची इच्छा होती. हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण बघितलं होतं अजून काय पाहिलं की अर्जुन म्हणतोय त्याला युद्ध करायचं नाही पण अर्जुनाच्या आपण विजय होणार आहे. हे ऑलरेडी आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुनच जिंकणार आहे का बरं. तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे ऋषिकेश म्हणजेच कोण तर श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने आहेत. आणि जिथे जिथे श्रीकृष्ण असतात तिथे तिथे लक्ष्मी देवी असते. मग लक्ष्मी देवीनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण गॉडेस ऑफ फॉर्च्यून म्हणजेच नेहमी सर्व चांगलं करणारी. मग जर श्रीकृष्णांच्या बाजूने म्हणजेच अर्जुनाच्या बाजूने जर लक्ष्मी देवी आहेत तर अर्जुनाचं नेहमी चांगलं होणार. आणि मग अर्जुनाचं चांगलं कसं होणार तर तो युद्ध जिंकून मग युद्ध अर्जुन जिंकणारच आहे. परत आपण अजून काय बघितलं की कपिध्वज म्हणजे जो अग्निदेवाने दिलेला रथ होता त्याच्यावर एक कपिध्वज होता. मग तो कपिध्वज म्हणजे कोण होतं तर हनुमानजी होते. आणि हनुमानजी आहेत त्यांनी रामाला रामाला सुद्धा रावणाच्या विरोधात जिंकण्यासाठी खूप मदत केली होती. तसंच हनुमानजी आता अर्जुनाला सुद्धा मदत करणार आहेत. मग त्याच्यामुळे हनुमानजी जिथे असतात तिथे नेहमी विजय होतो. मग अर्जुनाच्या साईडने जर हनुमानजी होते तर अर्जुनाचा विजय होणार होता. परत देवदत्त नावाचा शंख अर्जुनने वाजवला होता आणि दुसरा पांचजन्य नावाचा शंख श्रीकृष्णांनी वाजवला होता. तर ते शंखांचा नाद ऐकूनच कौरवांची सेना सर्वी सगळं घाबरले होते. त्यांच्या कसं आपल्याला एक्झाम असल्यावर कसा पोटात गोळा येतो किंवा हार्ट बीट्स वाढते किंवा भीती वाटत असते पाय थरथरत असतात तसं तो ध्वनीच शंखाचा ध्वनी ऐकूनच ते सर्व इतके घाबरले होते. हे आपण पाहिलं. आणि आपण काय पाहिलं की अग्निदेवाने दिलेला रथ होता अर्जुनाकडे. परत वायुदेवाने दिलेला गांडीव होता त्यांच्याकडे. ही सर्व कारणं आपण पाहिली होती. परत अर्जुनाकडे अशी सेना होती जी त्यांचा प्राण द्यायला तयार होती. म्हणजे आपण बघतो की नाही की ढोलकपूरचा राजा होता इंद्रवर्मा. मग त्याच्याकडे कसा भीम होता. भीम काय करायचा भीम काय करायचा इंद्रवर्मा राजासाठी त्याचा स्वतःचा जीव द्यायला पण तयार असतो. भीम नेहमी सगळ्यांचं प्रोटेक्शन करतो त्याच्या मित्रांसाठी पण. मग तसंच इथे कोण होते इथे अशी खूप सारी लोक होती अर्जुनासाठी जी त्यांच्यासाठी स्वतःचा जीव पण देऊ शकतात. हे एक आपण कारण पाहिलं होतं. अशी आपण 9 कारणं पाहिली होती. परत आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जाऊया. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण काय म्हणत आहेत अर्जुनाला की तू हे शरीर नाहीयेस अर्जुन आणि तू जे म्हणतोयस बाकीच्यांना तुला मारल्यावर पाप लागेल किंवा ते सर्व नष्ट झाल्यावर मी कसा आनंद भोगणार. मग श्रीकृष्ण काय म्हणतात की आपण हा आत्मा आहोत. आपण आपण आत्मा आहोत आणि आत्म्याचा साईज किती तर आपले केसाच्या टोकाच्या म्हणजे आपला हा एक केस आहे त्याच्या टोकाच्या 1/10,000 एवढा साईजचा आपला आत्मा असतो. तो आपल्या हृदयामध्ये असतो आणि आपलं शरीर असतं ते आपला जन्म होतो. त्यानंतर आपण म्हातारे झाल्यावर आपला मृत्यू होतो. त्यानंतर आत्मा असतो तो आपल्या ह्या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातो असं अर्जुनाला श्रीकृष्ण एक्सप्लेन करतात. मग श्रीकृष्ण अजून काय त्याला सांगतात की
आपण जसं दररोज आंघोळ करून आपलं शरीर स्वच्छ करतो, तसंच आपण दररोज जर नामजप केला म्हणजेच काय तर हरिकृष्ण महामंत्राचा जर आपण जप केला तर आपण आपलं आपल्या आत्म्याला पण दररोजच्या दररोज स्वच्छ ठेवू शकतो. आणि जर आपण आत्म्याला स्वच्छ ठेवलं नाही तर काय बरं होणार? जर आपण आपल्या आत्म्याला स्वच्छ ठेवलं नाही तर आपला आत्मा खूप म्हणजे एखाद्या कोंडत ह्याच्यामध्ये जर आपण एखाद्या गोष्टीला ठेवलं तर कसा तो खराब होऊन जातो. किंवा आपण जर आपल्या आत्म्याला शुद्ध केलं नाही तर आपण काय करणार, आपल्याला खूप दुःख होणार, आपल्यामध्ये खूप दोष असणार आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप दुःख होणार. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर आपण चिडचिड करू शकतो, मग आपल्या आत्म्याला ते त्रास सहन करावा लागतो आपण जे काही वागत असू त्याचा. पण जर आपण चॅन्टिंग केलं तर काय होतं की आपल्याला समजतं की आपण कोण आहोत, श्रीकृष्ण कोण आहेत, भगवद्गीतेत काय लिहिलंय आणि त्यानुसार आपण सगळं फॉलो करतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्यावर किती पण मोठं संकट येऊ दे, आपल्याला किती पण दुःख होऊ दे, तरी पण आपण नेहमी शांत असतो. आणि ती शांती का महत्वाची आहे? कारण आपण जेव्हा शांत असतो तेव्हाच आपण जे काही करतोय ते चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हे आपण श्रीकृष्णांच्या मदतीने नेहमी करत असतो, कारण आपण काहीच करत नाही, श्रीकृष्णच सर्व करत असतात. हे आपण 5व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत, म्हणजे आपण आता समरी मध्ये पाहूया ते. ठीक आहे, आता आपण 3व्या अध्यायामध्ये जाऊया. तर 3व्या अध्यायामध्ये काय तर कर्मयोग. कर्मयोग म्हणजे काय? तर आपण जे काही कर्म करतो ते निष्काम भावनेने करायचं. मग निष्काम भावना म्हणजे काय? तर आपण काय करतो की मी आता हे झाड लावलंय आणि ह्याची जी फळं येणार, म्हणजे आंब्याचं झाड लावलं आणि ह्याची जी फळं येणार आहेत की नाही ती मला पाहिजेत, म्हणून मी हे झाड लावतोय. मग आपण असा नाही विचार करायचा, मी हे झाड लावतोय मग श्रीकृष्णाची इच्छा असेल तर हे काय होईल, हे वाढेल झाड. जर श्रीकृष्णाची इच्छा असेल तर त्याला फळ येतील, असा आपण विचार करायला पाहिजे. हा झाला कर्मयोग. पुढे आपण बघितलं ज्ञानयोग. तर ज्ञानयोग मध्ये काय बघितलं आपण की श्रीकृष्ण आहेत हे आपल्याला दिव्य ज्ञान देणार आहेत आणि ते ग्रहण करण्यासाठी आपल्यामध्ये काय पाहिजे तर श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती, म्हणजे श्रीकृष्णांना आपण श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. आणि आपण काय करायला पाहिजे तर श्रीकृष्णांची भक्ती सेवा करायला पाहिजे. मग अर्जुनाने श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास ठेवला, पूर्ण श्रद्धा होती श्रीकृष्णांवर अर्जुनाची. आणि काय होतं, श्रीकृष्णांची अर्जुनाने साख्य भक्ती केली होती, म्हणजेच त्याला मित्र मानून त्यांची भक्ती केली होती. मग हे आपण पाहिलं. आणि त्यामुळे श्रीकृष्णांनी हे जे ज्ञान योगामधलं जे ज्ञान आहे ते अर्जुनाला दिलं होतं. आणि ते ज्ञान काय होतं बरं? तर हे ज्ञान आहे ते आपल्यामधलं अज्ञान, म्हणजे आपल्याला श्रीकृष्णांबद्दल काहीच माहित नाहीये. मग ते श्रीकृष्णाचं ज्ञान आपल्याला पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये देणार आहेत. मग ते ज्ञान कोणाला देऊ शकतात? त्यांनाच जे श्रीकृष्णांचे भक्त आहेत त्यांना. ठीक आहे. आणि काय आपण पाहिलं होतं 4थ्या अध्यायामध्ये की श्रीकृष्ण काय म्हणत आहेत की हे जे ज्ञान आहे ते एका होडीसारखं आहे जे आपल्याला या पृथ्वीमधून आपल्याला गोलोक वृंदावन मध्ये घेऊन जाणार आहे. मग ही होडीच का म्हणलंय? कारण हे श्रीकृष्ण काय म्हणतात 8व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये की हे जे आपल्याला सारखं दुःख होतं की नाही, तसं ही जी पृथ्वी आहे हे एक मोठं दुःखालय आहे. मग दुःखालय म्हणजे काय? तर दुःखांचं घर आहे, म्हणजे हे सगळीकडे दुःखच दुःख तुम्हाला दिसणार असं श्रीकृष्ण म्हणत आहेत. आणि इथनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला श्रीकृष्णांची भक्ती सेवाच करायला पाहिजे असं श्रीकृष्ण आपल्याला म्हणतात. मग आपण 5वा अध्याय आहे कृष्ण भावना भावित कर्म. म्हणजेच काय? तर आपण काय करायला पाहिजे? श्रीकृष्णांना आपण सतत आठवायला पाहिजे. श्रीकृष्णांचं आपण सतत कर्म श्रीकृष्णांचं आपण सतत स्मरण करायला पाहिजे असं श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. म्हणजे जरी आपण काहीही करत असतो, म्हणजे आपण एखाद्या वेळी जेवण बनवत असतो किंवा आपण एखाद्या वेळी कुठे बाहेर सायकल चालवायला जात असतो, काही वेळा आपण स्कूल बसने स्कूलला जात असतो, मग हे सर्व करत असताना सुद्धा आपण श्रीकृष्णांचा नामजप करू शकतो. हे आपण पाहिलं होतं. आणि आताच आपण काय बघितलं होतं की सत्व रज आणि तम हे 3 गुण असतात. मग सत्व गुणाचं 3 मुलांचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं. एक मुलाने झाड लावलं आणि तो म्हणला की हे झाड मी आता लावलंय, हे मोठं झालंय की ह्याची जी फळं येतील ती 20 वर्षांनी इथे जो कोणी येईल त्याला मिळेल, म्हणजे मी हे लावलंय पण बाकीच्यांना त्याचा आनंद मिळेल फळांचा. मग हे झाले सत्व गुणाचं गुण. त्यानंतर रजगुण म्हणजे काय? तर हे झाड मी लावलेलं आहे आणि ह्याची फळं मलाच मिळायला पाहिजेत असा तो विचार करत असतो मुलगा. आणि तिसरा मुलगा काय विचार करतो की कोणाचं का झाड असे नाही, ते फळं खूप छान दिसतात मग हे मीच खाणार आहे असा विचार करत असतो. मग हे झालं तमोगुण. आणि आपण काय करायचंय,
श्री कृष्णाचा जो भक्त असतो, म्हणजेच आपण जर श्री कृष्णाचा भक्त बनायचा असेल तर आपण कसा विचार करायला पाहिजे, तर हे झाड मी आता लावलेलं आहे, जर श्री कृष्णांची इच्छा असेल तर ते वाढेल, आणि श्री कृष्णांची इच्छा असली तर मी त्याचा श्री कृष्णांना प्रसाद अर्पण करून भोग दाखवून मगच मी त्या फळांचा आनंद घेणार आहे, असा आपण विचार करायला पाहिजे. मग हे झालं श्री कृष्ण भावना भावित कर्म. आणि आपण चौथ्या अध्यायामध्ये आपण एक बघितलं होतं की चार वर्ण कोणते असतात आणि चार आश्रम कोणते असतात हे आपण पाहिलं होतं. आणि आपण चौथ्या अध्यायामध्ये हे सुद्धा पाहिले होतं की तीन प्रकारची कर्म कोणती असतात. मग कोणती कर्म असतात चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं ज्ञान योगामध्ये, की पहिलं कर्म असतं अकर्म कर्म. अकर्म कर्म म्हणजेच काय, तर कृष्ण भावना भावित कर्म, जे आपण 5व्या अध्यायामध्ये डिटेल मध्ये शिकलो. मग काय होतं कृष्ण भावना भावित कर्म म्हणजेच काय, की जे काही आपण करणार, म्हणजे जे कोणतं आपण जे कोणताही पदार्थ आपण बनवला किंवा जे कोणती आपण सेवा केली, तर ते सगळं श्रीकृष्णांना अर्पण करत, किंवा आपण साधत चाललो तरी तरी पण ते श्रीकृष्णांना आपण अर्पण केलं, तर ते झालं कृष्ण भावना भावित कर्म. म्हणजेच काय, जेवायच्या आधी पण पहिल्यांदा आपण श्रीकृष्णांना भोग दाखवून मग आपण खाल्लं, तर ते झालं कृष्ण भावना भावित कर्म. आणि ते अकर्म का आहे, कारण आपण जरी पुण्य कर्म केलं, जरी पाप कर्म केलं, तरी आपल्याला पृथ्वीवर यावं लागतं. पण जर आपण कृष्ण भावना भावित कर्म केलं तर आपल्याला पुन्हा इथे यावं लागत नाही पृथ्वीवर. आपण कुठे जाणार, आपण गोलोक वृंदावन मध्ये जाणार, असं कुणी सांगितलंय, स्वतः श्रीकृष्णाने सांगितलंय की जे कोण माझी भक्ती करतात ते स्वतः माझ्याकडे येतात, मी स्वतः त्यांना माझ्याकडे घेऊन जातो. ठीक आहे, मग आपण पुढे बघूया. आता हे झालं अकर्म कर्म. आता आपण बघणार विकर्म. विकर्म म्हणजे काय, तर पाप कर्म, जे शास्त्रांमध्ये जे रूल्स आणि रेग्युलेशन मध्ये नाही आहे ते सर्व करणं म्हणजेच पाप कर्म, तेच म्हणजे विकर्म. आणि कर्म म्हणजे काय, तर जे काही आपल्याला सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये ते सर्व आपण फॉलो करणं म्हणजे झालं कर्म. हे आपण पाहिलं चौथ्या आणि 5व्या अध्यायामध्ये. 6व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की योग म्हणजे काय. योग म्हणजे काय, तर आपल्या श्रीकृष्णांशी बनवलेलं आपण नातं, म्हणजे आपण जे श्रीकृष्णांशी नातं बनवतो त्याला म्हणायचं योग. मग योग म्हणजे काय, तर स्वतःला आपण श्रीकृष्णांचं कनेक्ट करायचं श्रीकृष्णांसोबत. म्हणजे जसं आपण मोबाईलला ब्लूटूथ कनेक्ट करतो, मोबाईलला हेडफोन्स कनेक्ट करतो, मग तसं आपण श्रीकृष्णांशी कनेक्ट करायचं स्वतःला. ते कसं करतो आपण, तर ते सांख्य योगामध्ये सांगितलंय की तुम्ही काय करा, एका जंगलामध्ये जावा. मग तुम्ही आसन म्हणजे यम नियम. यम म्हणजे काय, तर बाहेरचे रूल्स आणि रेग्युलेशन असतात, म्हणजे जसं ट्रॅफिक सिग्नल आहे, मग आपल्याला माहिती आहे की रेड लाईट असला की आपल्याला थांबायचं असतं आणि ग्रीन असला की आपल्याला जायचं असतं. मग ते सर्व फॉलो करणं म्हणजे यम झालं. मग तसं तुम्ही जंगलात जावा आणि जे तुम्हाला यम तुम्ही आहेत, म्हणजे जंगलात गेल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे सर्व, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसायला पाहिजे, दररोज सकाळी ह्या वेळेला उठून तुम्ही आंघोळ करून तुमची संध्या करायला पाहिजे, संध्या करायची, मग परत दिवसातून 3-4 वेळा संध्या करायची, असे सर्व रूल्स त्या काळी जे होते ते सर्व तुम्ही फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर काय सांगितलं श्रीकृष्णांनी, हाय झाल्यानंतर तुम्ही काय करायचे, नियम म्हणजे तुम्ही स्वतःला नियम लावायचा, म्हणजे दिवसातनं मी 16 राऊंड कम्प्लीटच करणार, मी 25 राऊंड कम्प्लीट करणार चॅन्टिंगचे, हे तुम्ही तुम्हाला स्वतःला लावलेले नियम. मग असे अष्ट अंग योग आपण पाहिला होता, म्हणजेच काय, तर 8 प्रकारे 8 अंग असलेला, म्हणजे एक चाक आहे आणि त्याला 8 मध्ये दांडे आहेत हे आपण बघितलं होतं. मग ते चाकाचे 8 दांडे म्हणजे त्याच्यामुळे ते चाक आहे ते राहत आहे, ते फिरू शकत आहे. मग तसं ते 8 अंग असलेला योग आपण पाहिला होता, त्याला आपण सांख्य योगामध्ये बघितलं होतं. मग त्यानुसार आपण काय काय करायला पाहिजे, मग यम नियम आसन समाधी हे सगळं फॉलो करायला पाहिजे. मग आपल्याला तर जंगलात जाऊन हे सर्व फॉलो करणं अशक्यच आहे की नाही, आपल्याला तर दररोज स्कूल्स ना जायचं असतं, आपल्याला आपल्याला तर आपल्या आई बाबांसोबत राहायचं असतं, मग आपण कसं असं हे सर्व करू शकणार. मग आपण पाहिलं होतं की 4 प्रकारची युग असतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. मग आपण कलियुगामध्ये राहतो आणि कलियुग मध्ये काय करायचं आपल्याला, म्हणजे जसं सत्ययुगामध्ये हा जो आपण आता पाहिला सांख्ययोग अष्टांगयोग तो करायचे आणि श्रीकृष्णांकडे पोहोचायचे. द्वापार युगामध्ये मंदिरांची स्थापना झाली आणि मग श्रीकृष्णांची सेवा, अर्चविग्रहाची सेवा करून ते काय करायचं, श्रीकृष्णांकडे जायचे गोलोक वृंदावन मध्ये. त्यानंतर आपण त्रेतायुगामध्ये बघितलं की वेगवेगळे यज्ञ करायचे आणि बलिदान द्यायचे आणि त्याच्याकडून श्रीकृष्णांकडे जायचे. आणि
आपण कलियुगमध्ये आहोत आणि कलियुगामध्ये काय सांगितलंय तर श्रीकृष्णांच्या महामंत्राचा फक्त जप करून म्हणजे माला घ्यायची आणि आपण जप करायचा आणि त्याच्यामुळेच आपण श्रीकृष्णांकडे जाऊ शकतो असं स्वतः भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत. ठीक आहे, हे आपण 6व्या अध्यायामध्ये बघितलं. 7व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं की श्रीकृष्णांच्या भक्ताकडून आणि गुरूंकडून ऐकण्याचं महत्व आपण पहिल्या श्लोकामध्ये बघितलं होतं की आपण काय करायला पाहिजे तर जो कोण भक्त असेल श्रीकृष्णांचा त्याच्याकडून श्रीकृष्णांबद्दल ऐकायला पाहिजे. मग नवद्विधा भक्ती काय असते ते आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण स्टोरीज बघितल्या होत्या खूप साऱ्या. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं 7व्या अध्यायामध्ये. परत 4 प्रकारचे लोक असतात, आर्त, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू, जे श्रीकृष्णांची शरण ग्रहण करतात. म्हणजे आपल्या जे कोण श्रीकृष्णांची शरण ग्रहण करतात ते ह्या 4 पैकीच एक असतात. मग त्यातला बेस्ट कोण असतो तर ज्ञानी असतो. आणि आपण काय बघितलं होतं की जो कोण श्रीकृष्णांचा भक्त असतो तो पूर्ण संन्यासी असतो आणि तो पूर्ण योगारूढ असतो, म्हणजे तो पूर्ण योगी असतो असं आपण पाहिलं होतं. आणि आपण 7व्या अध्यायामध्ये काय बघितलं होतं की श्रीकृष्ण स्वतः म्हणत आहेत की ज्याला कोणाला माझ्याकडे यायची इच्छा असेल त्यांनी नामजप करायला पाहिजे असं श्रीकृष्ण म्हणतात, नाहीतर तुम्ही काय कराल, तुम्ही रावणासारखे तर तुम्ही असाल तर मी तुम्हाला तुमच्यासमोर प्रकट नाही होणार असं श्रीकृष्ण सांगितले. मग परत अजून काय बघितलं की 4 प्रकारचे दुष्कृतीने लोक असतात जे श्रीकृष्णांची शरण कधीच ग्रहण करत नाहीत. मग श्रीकृष्ण म्हणतात की रावणाचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की रावण होता तो रामाला शेवटपर्यंत कधीच नमस्कार केला नाही, कधीच त्याचं शरण गेला नाही. म्हणजे त्याने काय केलं, त्याने नेहमी रामाला त्रासच दिला, सीतेचं अपहरण केलं आणि तो सीतामातेला परत द्यायला पण तयार नव्हतो. त्याने युद्ध केलं, मग त्याने जर रामाला शरण गेला असता आणि त्याला सीता मैयाला परत केला असतं तर युद्ध झालं नसतं. मग रामाने त्याला खूप वेळा सांगितलं पण रामराजाचं कोणी त्याचं ऐकलंच नाही रामाचं रावणाने. मग असे जे असुर असतात, जे राक्षस असतात, ते सर्व असतात, ते काय करतात, श्रीकृष्णाची शरण कधीच ग्रहण करत नाहीत आणि श्रीकृष्ण सुद्धा त्यांना कधीही समोर त्यांच्या जात नाहीत, त्यांच्या समोर ते कधीच प्रकट होत नाहीत असं स्वतः श्रीकृष्ण सांगतात. मग आपण असं अजिबात नसायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे तर आपण श्रीकृष्णांची भक्ती सेवा केली तरच श्रीकृष्ण आपल्या समोर प्रकट होणार आहेत हे आपण पाहिलं. आपण 7वा अध्याय बघितला. 8व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं, 8व्या अध्यायामध्ये आपण हे पाहिलं की श्रीकृष्ण आहेत ते काय म्हणत आहेत की हे अर्जुना तू काय कर, तुम्हाला तुझी सर्व तुझं तू माझच नेहमी स्मरण कर, तू नेहमी माझा विचार कर, तू नेहमी माझी सेवा कर, मगच तू माझ्यापर्यंत पोहोचू शकणार आहेस. आपण गोष्टी पण बघितल्या होत्या की जसं गजेंद्राची गोष्ट आपण बघितली होती, परत आपण सुदामाची गोष्ट पाहिली होती, मग आपण श्रीकृष्णांच्या बद्दल खूप सार्या गोष्टी पाहिल्या होत्या. श्रीकृष्ण हे सर्वांचे स्रोत आहेत हे आपण पाहिलं होतं. मग श्रीकृष्णांपासून सर्वजण निर्माण होतात हे आपण बघितलं होतं की नाही. मग हे सर्व आपण 8व्या अध्यायामध्ये बघितलं. 9व्या अध्यायामध्ये काय बघितलं की श्रीकृष्णांना आपण काहीही अर्पण केलं, पत्रम, पुष्पम, फलम, तोयम, मग ते श्रीकृष्ण आपल्याला प्रेमाने स्वीकार करतात आपण जे काही अर्पण केलेलं असतं ते. हे आपण बघितलं. परत अजून 9व्या अध्यायामध्ये आपण हे सुद्धा बघितलं की अनन्यश्चिंत यंतो माम योजना कधी उपासते तेषामेव अभ्युक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. म्हणजे काय, आपण 9व्या अध्यायामध्ये काय बघितलं की जो कोण भक्त असेल माझा त्याचा मी कधीच नाश होऊ देत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणताय की तू हे गर्वाने सांग की श्रीकृष्णांच्या भक्तांचा कधीच नाश होत नाही, माझा जो भक्त आहे तो काय करतो, माझ्या भक्ताकडे जे काही नाहीये ते मी स्वतः त्या माझ्या भक्ताला देतो असं श्रीकृष्ण म्हणतात. की असं पण नाही की दुसरीकडनं कुठून तरी श्रीकृष्ण त्याला सांगतायत दुसऱ्याला आणि जा बाबा देऊ नये माझ्या भक्ताकडे नाहीये, असं पण नाही. मी स्वतः माझ्या भक्ताकडे जे काही नाहीये ते मी स्वतः त्याला देतो आणि जे काही माझ्या भक्ताकडे आहे त्याचं मी रक्षण करतो, ते मी कुणाला जाऊ देत नाही दुसरीकडे असं श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये स्वतः सांगत आहेत. हे आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलं. आणि 10व्या अध्यायामध्ये आपण चतुश्लोकी गीता बघितली. म्हणजेच आज आपण पाहिलं होतं की नाही की पहिले 4 श्लोक आपण वाचले, मग श्रीकृष्णांची शरण आपण ग्रहण करायला पाहिजे, श्रीकृष्णांची आपण भक्ती सेवा करायला पाहिजे आणि ज्याला हे माहिती आहे त्याला कधीच दुःख होत नाही, किती पण मोठं संकट असू दे, किती पण वाईट परिस्थिती होऊ दे, पण श्रीकृष्णांची जो शरण ग्रहण करतो तो नेहमी श्रीकृष्णांची भक्ती सेवेतच असतो आणि त्यामुळे त्याला कसलाच फरक पडत नाही. म्हणजे कुठला पण सीझन असू दे, कुठला पण सिच्युएशन असू दे, श्रीकृष्णांच्या भक्ताला कधीच काहीच फरक पडत नाही. आपण 5व्या अध्यायाचा 29वा श्लोक पण पाठ करायचा होता. कोणता तर भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम
ज्ञात्वा मां शांति मृच्छति, म्हणजेच काय तर भुक्तारम यज्ञ तपसा, म्हणजेच काय तर सर्व यज्ञ सर्व तपस्या ज्या कोणी जे कोणी करत असतात, साधू संत महात्मे जे कोणी यज्ञ करत असतात, तर त्या सर्वांचा भोक्ता कोण असतो? स्वतः श्री कृष्ण असतात. त्यानंतर सर्व लोक महेश्वरम, सर्वां सर्व लोकांचे म्हणजे देवी देवता स्वर्ग लोक चंद्र लोक सूर्य लोक ब्रह्म लोक सर्वांचे ईश्वर महेश्वरम, म्हणजे महाईश्वर कोण आहेत? स्वतः श्री कृष्ण आहेत, हे आपण बघितलं होतं. सूरुदम सर्व भूतानाम, म्हणजेच सर्व भूतानाम, म्हणजे आपण जे काही बघतो की नाही, म्हणजे एखादं कपाट असेल, पंखा असेल, ट्यूब असेल, पडदे असतील, आरसा असेल, आपला बेड असेल, खुर्ची असेल, टेबल असेल, पाणी असेल, आपण स्वतः असो, तर ह्या सर्वांचा बेस्ट फ्रेंड, एखादा पक्षी असेल, प्राणी असेल, तर सर्वांचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? तर श्रीकृष्ण आहेत. सर्वांचा वेलविशर कोण आहे? तर श्रीकृष्ण आहेत, असं स्वतः श्रीकृष्ण म्हणतात. आणि हे ज्याला माहित आहे, तो नेहमी कोणतीही परिस्थिती असो त्याला कधीच वाईट वाटत नाही, त्याला कधीच दुःख होत नाही, कारण त्याला माहित आहे की हे सर्व होत आहे ते कोणाच्या इच्छेने होत आहे, तर स्वतः श्रीकृष्णांच्या इच्छेने हे सर्व होत आहे. मग तो नेहमी शांती अनुभवतो, त्याला कधीच कसल्याच परिस्थितीमध्ये कधीच दुःख होत नाही, आणि तो कधीच श्रीकृष्णांना विसरत नाही. आपण अगदाव्या कुठल्या अध्यायामध्ये 5.29 श्लोक 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे, त्याला शांती सूत्र म्हणतो, हे आपण पाहिलं होतं. आणि काय बरं आपण आजच्या अध्यायामध्ये शिकलो, आपण आजच्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की नाही की आपण श्रीकृष्णांचं विराट रूप आहे, मग त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहेत, श्री रुद्र होते, सर्व देवी देवता होते विराट रूप दर्शन मध्ये. मग परत सगळी कौरवांची सेना श्रीकृष्णांनी स्वतःमध्ये विलीन करून टाकली होती, हे आपण बघितलं होतं. मग श्रीकृष्णांनी परत त्यांचं श्यामसुंदर रूप धारण केलं होतं, आणि श्रीकृष्ण काय म्हणत होते की श्रीकृष्णांचा जो भक्त असतो त्यांनाच हे फक्त फ्रीडम असतं, त्यांनाच हे फक्त श्रीकृष्णाचं रूप बघायची क्षमता श्रीकृष्ण देत असतात, असं श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे देवी देवता सुद्धा श्रीकृष्णांना कधीच पाहू शकत नाहीत, त्यांच्या विराट रूप दर्शन नाही करू शकत, पण जर आपण भक्ती सेवा केली तर आपण श्रीकृष्णांना पाहू शकतो, हे आपण आजच्या विराट रूप दर्शनाच्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, आणि आपण एक दुसऱ्या अध्यायामधला श्लोक पण पाठ करायचा होता, 13वा, मग तो तुम्ही पाठ करून या. ठीक आहे, आणि आपण श्रीकृष्णाची 6 ऐश्वर्य एक डिस्कस केली नाही आता, पण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्ण कोण भगवान ह्याची डेफिनेशन आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये मिळते. मग श्रीकृष्णांची 6 ऐश्वर्य म्हणजेच ज्याच्याकडे पूर्ण ज्ञान असतं, ज्याच्याकडे पूर्ण वैराग्य असतं, ज्याच्याकडे सर्व संपत्ती असते, ज्याच्याकडे सर्व सुंदरता असते, ज्याच्याकडे सर्व प्रसिद्धी असते, आणि ज्याच्याकडे सर्व सामर्थ्य असतं, तो म्हणजे भगवान, असं पराशर ऋषींनी दुसऱ्या अध्यायाच्या तात्पर्यामध्ये काय सांगितलंय, ह्याला म्हणतात भगवान. मग आपल्यामध्ये आणि भगवानांमधला डिफरन्स आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितला होता की भगवानांकडे ही 6 ऐश्वर्य आहेत, पण आपल्याकडे हे नाहीये, म्हणून आपल्यामध्ये आणि भगवानांमध्ये डिफरन्स आहे. आपलं रूप आहे, आपलं शरीर असतं, ते काय होतं, त्याचा जन्म होऊन मृत्यू होतो, पण श्रीकृष्ण आहे ते त्यांचं शरीर आहे, श्रीकृष्ण स्वतः ह्यांचं फॉर्म आहे, त्यांचं रूप आहे, ते आध्यात्मिक असतं, त्यांना कधीच मरण नाहीये, त्यांना कधी जन्म पण नाहीये, हे आपण सर्व पाहिलं होतं. आणि सगळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर आपण श्रीकृष्णांची भक्ती सेवा करायला पाहिजे. तर आपण बघितले की नाही की आपण डोळ्याने काय करू शकतो, कानाने काय करू शकतो, नाकाने काय करू शकतो, तोंडाने काय करू शकतो, जिभेने काय करू शकतो, हाताने काय करू शकतो, पायाने काय करू शकतो, हे बघितलं की नाही आपण. हे सर्व आपण श्रीकृष्णांची भक्ती सेवा करायला पाहिजे. आणि आपण हाताने अजून एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे चॅन्ट करू शकतो. म्हणजे आपण जर श्रीकृष्णांच्या घरी, म्हणजे GPS जसा असतो की नाही, जो आपल्याला घरी घेऊन जातो, कधी कधी आपण रस्ता चुकलो तर आपल्याला बरोबर रस्त्यावर आपल्याला गाडीमध्ये असलेलं GPS ची सिस्टीम असते, ती सांगते की नाही. मग तसंच आपण आता पृथ्वीवर आलो आहे, आपल्याला गोलोक वृंदावन मध्ये जायचा रस्ता म्हणजे काय आहे, तर नामजप आहे, आणि तो आपण करायला पाहिजे. मग तो करायच्या आधी आपण काय करायला पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राच्या आधी आपण पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणायला पाहिजे. म्हणजे काय, तर श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौर भक्त वृंद, हा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हटल्यानंतर आपण पंचतत्व श्रीकृष्णांचा महामंत्राचा जप करायचा. असं का बरं, कारण जर आपण कॉन्सन्ट्रेशनने जप जेव्हा आपण करत नाही, मग त्याच्यामुळे आपल्याला जे पाप लागू शकतो ते
कमी करण्यासाठी ते नष्ट होण्यासाठी हे सर्व पंचतत्व आपले जे पाच गुरु आपण पहिल्या स्लाइड मध्ये आजच्या पाहिले होते ते आपल्याला मदत करतात. मग त्या गुरूंना आपण नमस्कार करायचा आणि त्यांना प्रार्थना करायची या श्लोकाच्या माध्यमातून की माझ्याकडून झालेलं पाप आहे त्याच्याबद्दल मला क्षमा करा. आणि मग ते आपले गुरु असतात ते खूप दयाळू आहेत सर्वजण पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणतो ते. मग ते सर्व आपल्याला क्षमा करतात आणि आपल्याला हळूहळू कॉन्सन्ट्रेशन करायला ते मदत करतात. म्हणून आपण आपली प्रत्येक माळ सुरू करायच्या आधी काय करायचं, पंचतत्व प्रणाम मंत्र सुरुवातीला म्हणायचा आणि त्यानंतर आपण श्रीकृष्णांचा महामंत्राचा जप करायचा. ठीक आहे. वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णवृंद की जय. श्री श्री राधा गोविंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.